शेतकरी कामगार पक्ष या निवडणुकीमध्ये 6 वर्षापूर्वी निवडून आला असं आपण म्हणता, तर ते अपक्षच या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले होते. महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला होता. त्यावेळेला जे जे भाजपच्या विरोधात होते त्या सगळ्यांनी त्यांना पाठिंबा द्यायला दिला होता. पण ज्यांच्या पाठिंब्याने ते निवडून आले त्या शिक्षकांसाठी 6 वर्ष त्यांनी कुठलंही काम केलं नाही. आणि म्हणून जसं रवींद्र चव्हाण साहेब म्हणतात त्याप्रमाणे सगळ्याच्या सगळ्या शिक्षक संघटना शिक्षकच आमदार झाल्या पाहिजे या जिद्दीनं निवडून आलेला आहे. आपण पाहिलं 35 वर्षानं पहिल्यांदा पहिल्या फेरीमध्ये कोणीतरी निवडून आलेला, मी ज्ञानेश्वर माथेसरांचं अभिनंदन करतो.